पूर्णशिराजील गोंधळी सम्राट राजाराम बाप्पू सभागृहात साई आर्ट संस्थेच्या वतीने 7 दिवसीय रांगोळी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात प्रमुख प्रशिक्षक म्हणून मालेगाव नाशिक येथील प्रमोद आरवी यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यशाळेचे उद्घाटन डॉक्टर दत्तात्रय वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक बंटी कदम, ॲडव्होकेट राजेश भालेराव, साहेब कदम, मुंजा कदम, लक्ष्मीकांत कदम, पत्रकार जगदीप दुग्धनसह आदींची उपस्थिती होती. या रांगोळी प्रशिक्षण कार्यशाळेत कलात्मक रंगासह विविध पैलूवर प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती प्रशिक्षक प्रमोद आर्वीकर यांनी बोलताना दिली. कार्यक्रमासाठी रवी बिछडे, सुधीर कराळे, सुरेश लोखंडे, मोनाली डाकोरेसह आदींनी परिश्रम घेतले तर सूत्रसंचालन दिलीप संगार पुतळे सर यांनी केले. आज आपण या ठिकाणी चित्रकलेचा जो इथं वर्कशॉप सुरू केलेला आहे, कशा पद्धतीचा आहे असेल तो आणि याचा लोकांना काय फायदा होणार? खरं तर आता मी मालेगावहून आलेलो आहे. माझं नाव प्रमोद आरवी आहे आणि आज मला पूर्ण येथे मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली आहे. रांगोळी हा विषय असा झालेला आहे आज की ठिपक्यांच्या रांगोळीपासून जी सुरुवात झाली, संस्कार भारतीवर गेली, त्यानंतर आता 3D आली, पोर्ट्रेट रांगोळी आली, तर याचं गांभीर्य किंवा आपली जे रांगोळी असते, लोकांना रांगोळी हा विषय असा वाटतो की जसं काही संस्कार भारती डिझाईन्स किंवा पानं फुलं असतील, परंतु असा विषय नाही राहिला आहे. रांगोळीने खूप जास्त प्रगती केलेली आहे आणि ह्या रांगोळीच्या माध्यमातून अनेक समाज प्रबोधन करणाऱ्या रांगोळी, धार्मिक रांगोळी, ऐतिहासिक रांगोळी, असे अनेक विषय आपल्याला रांगोळी कलेतून मांडता येतात. मी आत्तापर्यंत बऱ्याच ठिकाणी कार्यशाळा राबवलेल्या आहेत, अनेक विद्यार्थ्यांना याचं मार्गदर्शन दिलेलं आहे. पण पूर्ण ह्या शहरामध्ये जसं मुंबई, पुणे या सिटीमध्ये तर अनेक कलाकार घडत आहेत आणि त्यांना घडवायचं मोठमोठ्या ज्येष्ठ शिक्षक असतील किंवा मग कलाकार मित्रमंडळी असेल, ते घेत आहेत. परंतु आपल्या मराठवाड्यात किंवा ह्या भागात असा पाऊल उचलणारा कोण, तर त्यासाठी मी एकच ध्येय घेऊन ह्या कामासाठी लागलेलो आहे की रांगोळीच्या माध्यमातून अनेक शहरांमध्ये, अनेक घरांमध्ये, प्रत्येक घरामध्ये आपण पोर्ट्रेट किंवा व्यक्तिचित्र किंवा अशाच रांगोळी कलेचं प्रशिक्षण घेणारा विद्यार्थी करावा आणि ह्या रांगोळी कलेला अजून उच्च पदावर नेऊन ठेवावं आणि एकच माध्यम की रांगोळीचा विकास व्हावा, या कलेचा प्रसार व्हावा, हेच माझं एक ध्येय आहे. आणि या ध्येयाच्या उद्देशानेच अनेक ठिकाणी जिथं मला शक्य होतं तिथं जाऊन मी रांगोळी कलेचं मार्गदर्शन करतो. धन्यवाद.